लोकसभा निवडणुकी वेळी विरोधकांनी वर्तवलेले सर्व अंदाज खोटे ठरले असे सांगत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावलेला आहे। पांच राज्यांच्या निवडणुकीत आसाम वगळता सर्वत्र भाजपचा पराभव होईल असे भाकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी वर्तवले। त्यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेले आहे, लोकसभा निवडणुकी वेळी आम्हाला 180 जागा मिळतील असे अनेक जण म्हणत होते, पण आम्हाला त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या। याही निवडणुकीत भाजप सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष म्हणून समोर येईल असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे। भाजपचं राज्य येईल आणि अन्य ठिकाणी भाजपचा पराभव होऊन अन्य राजकीय पक्षांच्या हातात सत्ता येईल हा ट्रेंड आहे, आणि हा पाच राज्यातला ट्रेंड हा एक देशाला एक नवीन दिशा देणारा ठरेल असं भाकीत हे लोकसभेपूर्वी अनेक नेते करत होते की भारतीय जनता पक्षाला केवळ 180 जागा मिळतील, पण आधीपेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या। या निवडणुकांमध्येही भारतीय जनता पक्ष हा सर्वात विजेता पक्ष म्हणून या ठिकाणी आपल्यासमोर येईल हा मला विश्वास आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे नागपुरात आजपासून 21 मार्च पर्यंत लॉकडाऊन असणार आहे आणि या काळात नियम मोडणाऱ्यांवरती कडक कारवाई देखील करण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलंय। वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा लॉकडाऊन घेण्यात येतोय। आजपासून सुरू होणाऱ्या कडक लॉकडाऊनच्या अनुषंगाने शहरामध्ये 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे। शहराच्या सीमा आजपासून सील करण्यात आल्या आहेत। राज्यात एका आठवड्यात रुग्णसंख्या 90,000 गेली आहे। कोरोना बाधितांचं प्रमाण सरासरी 13% गेलंय। रविवारी 16,620 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 50 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। अकोल्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत, त्याखालोखाल जळगाव, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, वर्ध्यामध्ये जास्त रुग्णसंख्या आहे। औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय। या पार्श्वभूमीवर 10वी आणि 12वीचे क्लास आणि शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। आजपासून 4 एप्रिल पर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेनं काढलेत। कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी महत्वाचा निर्णय पालिकेनं घेतला आहे। जालना जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अंशतः लॉकडाऊनची घोषणा केली। हॉटेल खानावळी 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले। बाजार भरवण्यासाठी जिल्ह्यामध्ये मनाई असताना व्यापारी आणि भाजीपाला विक्रेत्यांनी मात्र बाजार भरवले। विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत हा बाजार नागरिकांच्या गर्दीनं भरलेला पाहायला मिळाला, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा चांगलाच फज्जा उडतोय। बाजारात विना मास्क फिरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे। अकोल्यामध्ये गेल्या 24 तासात 537 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत आणि आत्तापर्यंतचा कोरोना रुग्णांचा हा सर्वाधिक मोठा आकडा आहे। आत्तापर्यंत 21,599 रुग्ण अकोल्यामध्ये आढळून आले, तर 402 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे